बर 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 हाँ बर 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 हाँ नमस्कार सर, तर बांदिरगे सर आहेत आपल्या इकडं श्री भीमसेन क्रीडा मंडळ तारळे. बेंद्रे सर आहेत आणि बेंद्रे सरांना पण नमस्कार करूया. नमस्कार सर, तर आज या निमित्तानं आज आपल्या श्रींचा भंडार आहे आणि उद्या भीमसेनचं मिरवणूक आणि विसर्जन समारंभ. तर हा उत्सव किती सालापासून चालू झाला? 2 सालापासून चालू आहे हा उत्सव. बर बर बर. 2 सालापासून हा पेटकरी संपूर्ण ही करतात. हा, त्या पद्धतीने काय करतो म्हणजे आपले नागपंचमीच्या दिवशी. परत एकदा सांगा, किती सालापासून चालू? 1902 सालापासून. 1902? अरे बापरे, म्हणजे जवळजवळ 100 वर्ष होऊन गेले, 6 वर्ष झालेली. आणि त्याचा इतिहास कसा आहे? म्हणजे नागपंचमीला काय असतं? गोळा संपला त्याला तो. हा बर. कुंभार येऊन त्याची मूर्ती तयार करतात. आपल्या गावातील कुंभार सरळ लोक, कलाकार लोक येतात, ते मूर्ती तयार करतात. तयार करतात त्याचं काय करतो? रंग रंगोटीचं काम बेंद्रे कंपनी करत असतो. बर बर बर. संपूर्ण सेवा आनंद चतुर्थी या दुसऱ्या दिवशी भंडारा असतो. बर बर बर. भंडारा असतो आणि त्या दुसऱ्या दिवशी मध्ये विसर्जन असतं. हा हा हा. तर खूप छान तुम्ही इकडे हे करताय, तर खूप चांगलं हे आहे. धन्यवाद तुम्ही माहिती दिली त्याबद्दल. आमचे परिचय बर बर. काय नाव सर सांगायचं? होय का, मग सांगाल तुम्ही इतिहास. सांगा सांगा. तर श्री भीमसेन क्रीडा मंडळ तारळे या मंडळामार्फत असणारे आपले भक्त किंवा आपले हे, तर या संदर्भात श्री कांबळे सर आहेत आणि त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. तर सर, आपण बांधव ग्रुप या चॅनलवर आपण बोलत आहात. तर रघुनाथ कांबळे. हा, मुंबईला असतो आपल्या गावी येतो. हा नमस्कार सर. नमस्कार. हा, आज आमची यात्रा आहे, भंडार आहे. आज भंडार आहे. महाराज
जाधववाडी मग त्याचा इतिहास जरा थोडक्यात जरा तुम्हाला आम्हाला जरा सांगायला जाणून घ्या. 1902 सालापासून हा उत्सव सुरू आहे. बरं 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 बरं. उंब्रजला हे असते परंतु छोट असते उंब्रज पेक्षा आपला सत्ता मूर्ती. तर इकडे पुजारी बी आहेत. तर या संदर्भात आपण बोलत आहात. तर नमस्कार दादा, मोहिते आपले पुजारी आहेत. तर ते आपल्या या इतिहासाबद्दल माहिती जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. आपण बांधव ग्रुप या शैक्षणिक चॅनलवर आपण बोलत आहात, सामाजिक धार्मिक शैक्षणिक. तर नमस्कार, सर्वप्रथम तुमचं बर बर बर. हां हां. आणि मग